आपण एक नंबरचा बैल घालून जर आपण एखादी एक नंबर केला तर एक नंबर केल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन काय होतो, तो एक नंबरचा बैल घालून एक नंबर केलाय, पण खालचा बैल घालून आपण ज्या वेळेला एक नंबर करेल त्यावेळेला त्याला काहीतरी आनंद, आम्हाला हरला बैल तरी आनंदच आहे आणि जिंकला तरी आनंदच आहे, कारण तो त्याच्या चुकीनं कवा तो कमजोरच नाही आमच्यापाशी, तो कमजोर नाही त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही काय नाराजच नाही. आमच्या बैलाकडून आले की आम्हाला सोडतं 100% आपली गाडीकडनं बोलायलाच जाणार. तर मित्रांनो नमस्कार, मी गौरव पवार, गौरव पवार सातारकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील पाटकळ या गावी आलो आहोत. तर याच्या मागचं कारण असं आहे की किकली वाय येथे एक भैरवनाथ केसरी जंगी बैलगाडा शर्यत असं मैदान झालं होतं. तर त्यात फायनलचा एक नंबरचा मानकरी हा पाटकळचा पतंग ठरला होता. तर आता आपण त्याची मुलाखत घ्यायला थेट त्याच्या दावणीवर आलो आहोत. तर आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. पतंग बैलाचे मालक आहेत दादा, आपलं नाव दत्ता शिंदे. तर काय सांगाल, काल किकली येथे मैदानात आपल्या पतंगने फायनलचा पहिला क्रमांक मिळवला, काय सांगाल? काय आम्ही सरळ मार्गे गट आपण आम्ही कडनं काढला, सेमीला मध्येच पळालो, फायनलला आम्ही मध्येच पळालो. कोणाबरोबर पैरा कोणाबरोबर होता काय? तो समीर पत्रवाली म्हणून इस्लामपूरचा माणिक होता. कसं काय पैरा कसा जुळून आला होता काय? पैरा ही अंगापुरात आम्ही पळायला होतो परवा दिवशी 5 तारखेला. बरं, त्याच्या आधी 2-3 आमचा पैरा झाला, पण काय कारणानं कॅन्सल झाला, 8-2 कॅन्सल झाल्यामुळं कॅन्सल झाला. आणि तिथे योगायोग आला, ते म्हणजे आम्ही 5 तारखेला तिथं अंगापूरमध्ये फायनलला होतो, पुण्याच्या निशानभर आदत वस्त्रावर. मग तिथं बी आम्ही राहिल्यानंतर तिथं आमचा विषय झाला, 7 तारखेला आपली गाडी आणूया. त्याच्यात सहसाजी बोलता बोलता बरं म्हणलं चालतंय आणूया, त्याच्यात तो पैरा झाला आमचा. मला सांगा की आजकाल खूप मैदान होत आहेत, त्यात चर्चा होती पतंग या नावाची. प्रत्येक मैदानात जे फायनल असेल त्या फायनलच्या गुलालामध्ये पतंगचं नाव असं नाही, काय याच्या मागचं कारण कसं काय? पतंगबद्दल काय वाटतं तुम्हाला? अतिशाना बैल आहे, अतिशाना बैल आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या बैलाला कुठं दाबून किंवा लागून पडणं, खाली उभं राहायला ताप देणं असलं त्याच्याकडे प्रकारच काय नाहीत. त्याच्यावर कुठलाही बैल, कुठलाही बैल जरी घातला ना, किती उड्या मारणार असू द्या किंवा ताप देणार खाली सुट्टीला असू द्या, आडगा बैल असू द्या, ह्यो शानाच बैल पळणार. पळताना बी ते तासा घेऊनच तो पळतो, जरी कमी जास्त बैल पळाला तरी तो आडवा जाणार नाही, तो शेजव घेऊनच अंगाव घेऊन वाढतो तो गाडी. किती वर्षाचा पतंग? पतंग ह्यो शिया पुशेगावच्या मैदानाला 2 वर्ष आम्ही घेतलेला होईल, त्याच्या आधी दुसरा खोंड होता. साधारण 1-4 वर्षाचा बैल आहे. 4 वर्षाचा? हां. आणि तुम्ही कधी घेतला होता? ह्यो मैदान चालू झाली त्यावेळेलाच घेतलेलं, पहिलं पुशेगावचंच मैदान आम्ही त्याच्यावर केलं. आणि आदतमध्ये तुम्हाला याचा काही हिस्ट्री, इतिहास काय? आदतमध्ये त्याच्या 50-60 फायनल आहेत बिनजोडच्या, 10-15 8 फायनल आहेत आपल्या, 4 गाड्या पळून 5 गाड्या पळून असे 10-15 फायनल आहेत. 50-60 फायनलच्या बिनजोड त्याच्या बाहेरनं. कुठून घेतला होता? बिदाल म्हणून घेतलेला, जाधवांच्या म्हणून बिदाल. तुम्हाला कधी असं जाणवलं होतं की बाबा याच्यात पळ आहे? बैल हो आम्ही देगावमध्ये पळायला आला, पहिलंच मैदान चालू झाल्यानंतर पहिलं मैदान पडलं तिथं. त्यावेळेला बैलानं चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या, त्यात गट पास केलाला. पर सिमीला कडनं जोडीचा बैल काय कारणानं म्हणजे थोडाफार कमी आला, त्यामुळं टाकाटाकीत मार खाल्ला. मार खाल्ल्यानंतर तिथनं तेव्हा बैल तरडपमध्ये पळायला आला खाली फलटणच्या इथं, आणि आम्ही तरडपला बघायला गेलेलो. त्यावेळेला पण बैलानं गट कडनं काढला, सिमी कडनं काढला, फायनलला 2 नंबर केला त्यानं कडनंच. त्यावेळेला बैल मला पसंत पडलं. पहिले आमची जुनी कॉपी होती एक जुन्या पतंगची, जुना एक पतंग आमचा सेम ह्याच दाटीतला ह्याच कलरचा ह्याच जातीचा, वागणं राहणं असंच ह्या पाहिलं आमच्या पहिलं होतं, म्हणजे सगळं गुणच तसलं. तिथून 3-8 मी बैल बघितल्यानंतर मला तो पहिल्या बैलाची आठवण आल्यामुळं मला ते पहिल्या बैलाचं सगळं रूप त्याचं दिसायला लागलं माझ्या जुन्या पतंगात, म्हणून ह्यो मी बैल घेतला. ह्याचं नाव खरं पिंट्या होतं, पण आमच्या जुन्या पतंगचं नाव पतंग होतं, त्यामुळे आम्ही इथं आल्यानंतर त्याचं नाव बदलून पतंग नाव ठेवलं आम्ही त्याचं. कोणत्या जातीतलं बैल आहे? ह्यो तसा देशी गावठीच बैल आहे. खिलारमध्ये आता खूप मैदानं गाजवतोय, नाव कमवतोय. मग मला सांगा की आत्ता पण असे मैदान झालेत, पण मी असं कधी बघितलं पण नाही की पतंग खूप मोठ्या बैलावर पळालाय असं काय. पण पळताना तो पळतोय असं साध्या लेव्हलच्या बैलावर पळतोय, पण कसं काय म्हणजे तरी पण तो साध्या मैदानात पण पुढे नेतोय. आम्ही शक्यतो अंधारातल्याच बैलावर पळतो,
बाबा काय नाही बैल पळतोय अंधार बैल आहे बाबा काय नाही याला शक्यतो पैर कमी आहेत पण बैल ही अतिशय चांगला पळतो अशा बैलावर आम्ही पळतो आणि या बैलाला शस्त्र असं आहे ते दुसऱ्या बैलाला घेऊनच येऊ जातो त्यामुळे ह्याला लय मोठा बैल लागतोय किंवा लय नावातला बैल लागतो ह्यातला काय प्रकार नाही आम्ही नावातली गाडी मारू शकतो ह्या बैलावर बारका बैल घालून बरोबर मोठा बैल घालूनच मोठी गाडी मारती असं काय नाही बारका बैल सुद्धा त्याच्या मापाने पळाला की शिव बैल ओढून लावतोयच गाडी फक्त बैलानं साथ दिली की लागते गाडीत सध्या बैल आपल्या कुणाच्या नावानं पळतो बैल श्रावणी दत्ता शिंदे पाटक तुमची मुलगी हा आमची मुलगी पहिला पण आमचा बैल पळत होता का नाही तो सुधिक त्याच नावावर पळत होता श्रावणी दत्ता शिंदे पाटक बैलगाडी शर्यतीचं नाद अगोदर पासून होतं का आपलं या बैलामुळे लागलं असं काय पहिल्यापासून मला नाद होता लहान वयातच मला नाद होता लहान वयात 3000 रुपयाला एक बैल घेतलेला वासरू एक बारक ते आम्ही नागटांमध्ये घेऊन चालवत आणलेलं आणि हा बैलगाडा शर्यत म्हणजे हे सोडून तुमचा दुसरा कोणता व्यवसाय आहे का मिठाई व्यवसाय आहे आमचं हा यात्रे दुकान असतं परत पंचकृषी द्या सगळीकडं यात्रेला मिठाईच आता मला असं आहे की आता तुमच्या लक्षात राहिलं असं याचं मैदान कोणतं बाबा की माझ्या अजून लक्षात आहे ते फायनल खूप चांगलं झालं होतं असं काय माझ्या लक्षात म्हणजे आम्ही इथं केसरी मैदान भरलेलं हे वेचलेला वेचलेलं गेल्या वर्षी एक मैदान होतं मोठं बाबा महाराजांचं वाढदिवसानिमित्त त्या मैदानाला आम्ही शक्यतो डावीनं बेलकडनं का वाहनत नाही किंवा आतून पण हाणत नाही उजवीनं हाणायचो पण तिथं महेश डोंगऱ्यांचा बादल होता आणि त्या बैलाबरोबर आमचा पैरा झाला त्या बैलाबरोबर पैरा झाला आणि आमची गाडी कडन लागली डाव्या खांदावर डाव्या खांदावर गाडी कडन लागल्यावर त्यानं डाव्या कडनं गट काढला परत आमची उजव्याकडनं गाडी लागली सिमीला तर सिमी त्यानं उजव्याकडनं काढला चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या त्यात आम्ही कडनं पळून आणि विशेष म्हणजे तिथून परत आम्ही फायनलला परत आम्हाला डाव्याकडनं फाटी आली तर परत डाव्याकडनं फायनलला आम्ही कडनं डावीनं बैल पळवला नाही नक्कीच मित्रांनो की हा बैल आहे ना आता महाराष्ट्रात जिथं जिथं शर्यती होतात तिथं हा फायनलच्या गुलालामध्ये 100% असतोच त्यात काय वादच नाही आहे आणि असं नाही की तो कुठल्या नामांकित बैलां वगैरे असतो आणि जो अंधारात बैल असतो ते म्हटले की अंधारात जो बैल असतात त्यांना आम्ही उजाडण्याचा प्रयत्न करतो आणि हेच पाहिजेत म्हणजे पहिरे करताना पण ते असं सर्वसामान्यांच्या बैलांबरोबर करतात आणि हा बैल पण त्या बैलांना पण पुढं घेऊन जातो हे मोठं एक त्याचं भाग्य आहे की त्या बैलांना पण तो उजेडात आणण्याचा प्रयत्न करतोय याचा सराव काय असतो सराव काय त्याला गॅप जर राहिला तर पवनी वगैरे टाकतो चालवून आणतो 2-3 किलोमीटर बैलगाडीला झोपून तो बैलगाडीला व्यवस्थित चालतो आणि ह्याचं नियोजन कसं करता शर्यतीला जायचं त्यावेळी नियोजन काय मैदान पडलेलं असतंय आधी 4 दिवस नियोजन होतंय 15 दिवस होतंय मग आधी मैदान पडल्यानंतर पैर होत्यात आधीच बैलाचं तरी पैरासाठी सारखं फोन येत असतात आता फोन असतेच सारखं ते आणि त्याचं काय खुराक काय असतो याचा खुराक काय आपले मका चुने शेंगदाणे पेंट डाळ परत उडीद चुने सोयाबीन किती वर्षाचा आहे हा साधारण 4-4.5 वर्षाचा बैल आहे 4-4.5 वर्षाचा आणि बिनजोड वगैरे केलेत का नाही आपल्याकडे आल्यानंतर आपण 1-2-3च बिनजोड केलेत 2-4 केले असतील पण ते आपण जिंकलेले आहेत आणि कडनच पळवलेलं आहे बिनजोडला आणि काय सांगायला याची खासियत काय याची त्याची खासियत म्हणजे तो पब्लिकवर आला तर आतल्या परत 2 वड्या जास्त घेतो कडनं जास्त जाणार तो कडनं आल्यानंतर आम्हाला शक्यतो त्याचा आतल्या परत 2 वड्या जास्त पळणार का तर एखादा सेकंद कमीच लागणार त्याला कडनं आल्यानंतर जास्त पळणार आणि कोणत्या खांद्यानं फिट वाटतो चांगला म्हणजे असं ते उजव्या खांद्यानंच फिट आहे आणि डावीनं आला तर आम्हाला वेळ पडली तर आम्ही डावीनं कडन झोपतो त्याला आतून काय झोपत नाही आम्ही त्याला आतून तो कडला येऊन पब्लिकच्या कडनंच पळा बघतो त्यामुळे बाहेरनं आला तरच आम्ही शक्यतो त्याला डावी खांदा झोपतो पब्लिकनं जास्तच पळतो हां पब्लिकवर पळतो त्याला शक्यतो बैल लागणारा चालत नाही तो दुसऱ्या बैलानं दाबादाबी केली ना तर त्याचं स्पीड दिसत नाही आणि बैल उंचीला कमी आहे दाबलं की त्याला पळता येत नाही शेणा बैल पळत असेल तर तो अतिशेणा पळतो दुसऱ्याला पळताना अजिबात त्रास देणार नाही स्वतःच्या फाटीवर घेऊन तो पळत असतो तरी किती अंदाजे असे फायनल घेतलेत काय फायनली आत्ता आम्ही आणल्यापासून एक ह्या 2 वर्ष म्हणजे पुष्काळच्या यात्रेला 2 वर्ष पूर्ण होतील शक्यतो त्याच्या 90% फायनल येते ज्या ज्या अड्ड्यात नेला त्यातले 10% चुकीनं कुठं बैल सुटला नाही किंवा पैरा चुकीत झाला आहे किंवा काय अडचणीनं जुडीचा बैलकडं नाही तो पळाला नाही शक्यतो अशा अडचणीनंच गाडीनं मार खाल्लाय बाबा त्याच्यात चुकीनं अजून कवतं अजून आम्हाला जाणीव झाली नाही बाबा मार खाल्लाय म्हणून बैल आमचा कमी पळाला आणि मार खाल्लाय ही गोष्ट अजून आम्हालाच जाणीव झालेली नाही
अजून तुमच्या धावणीला कोणती कोणती बैल आहेत काय? आता अजून ही दोन तीन बैल आहेत. एक विठ्ठल नावाचं बैल आहे, एक छोटा पतंग म्हणून आम्ही आता एक आजच वासरू आहे आमच्याकडे वर्ष 6 वर्षाचं. ती दोन्ही खांदी बाहेरून पळतो. विठ्ठल ह्यो म्हणून नावाचा एक बैल आहे, त्यो आता त्यो बी आदतच खोंड आहे आमच्याकडे. त्यो सुधी घ्यायच्यावर परवाशी नवनव गाडीत कडन गट काढलाय त्याची, हा घरची गाडी पळवलेली. परत आणल्यानंतर एक दोन शर्दी त्यानं फायनल आपलं बिंदोडची केलेली आहे त्या. म्हणजे कसं आपलं पळणारा बैल आहे भविष्यात. आता आमच्याकडे एक 6 महिन्यात वर्षाचा अजून एक छोटा पतंग म्हणून ह्याच्या पाठी मग एवढ्या स्पीडचा ह्याच लांबीवरून तिचा बैल आमच्याकडे तयार होईल. एक 6 वर्षाचा कोण आहे त्यो बी असा देशीच बैल आहे. मैसुरी आपल्या जाऊन 4 बैल आहेत आता, 4 पण बैल आहेत, एक पण मैसुरी बैल नाही. खिलारा बैलांचा नाही ना, पहिल्यापासून आपल्याला खिलार बैलाची आवड जास्त आहे. मैसुरीचं काय होतं, 4-6 महिने बैल पेटतो, परत 4-6 महिने इजणार, परत पेटणार, दरसोड बैल करतो. दरसोड बैलानं केलं की पैऱ्याची याची त्याची अडचण येते. आज ह्या अड्ड्यात पळाला, त्या अड्ड्यात नाही पळाला की माणूस पैरं देत नाही, अशा अडचणी तयार होतात. मैसुरी बैल हे टिकून पळत नाही. आणि किती मैदानात किती गॅप ठेवतात त्याला, म्हणजे किती गॅप ठेवतो पळवण्याच्या बाबतीत? पळवण्याच्या बाबतीत आम्ही तर 4-5 दिवस गॅप ठेवतोच बैलाला. त्याला जरी तसं अटीतटीनं एखाद दिवशी गॅप नसला, एखाद्या चुकून बाबा आज मैदान केलं, 3 फेर पळाला, उद्या बी 3 फेर, उद्या नेलं तरी 3 फेर पळू शकतो. आता आम्ही 5 तारखेचं मैदान केलेलं, तिथं टॉपच्या गाडीवर आदत वसरू घेऊन आम्ही तिथं फायनल राहिलेलो चांगल्या गाड्यातनी. आता परवा परत 7 तारखेला 5 पळून 1 दिवसाच्या गॅपवर आम्ही इथं किकली वाय किकली आम्ही 1 नंबर केलाय पळून. आणि सुट्टी मेकर कसं काय? सुट्टी मेकर हे राजू ड्रायव्हर असतात मांडवे. आणि तुमचं गाडीचं ड्रायव्हर कोण असतं काय असं ठरलेलं असतं? ड्रायव्हर शक्यतो आमचं काय होतंय, ड्रायव्हर कोण तो बैल कोणालाही पळतो, म्हणजे एका ड्रायव्हरला पळतो त्याच्याकडे खुडे येत असला प्रकार काहीच नाही, कारण त्याच्याकडे गुणच चांगलं आहे, त्याचा ढकला ढकलीचा प्रकार नाही, त्यामुळं तो कुठल्याही ड्रायव्हरला पळतो. आता 2-3 अड्डा झालं प्रखर ड्रायव्हर म्हणून चंचळी हंतात, तिपूल ड्रायव्हर हंतात, बऱ्या ड्रायव्हर आणला जी त्या ज्या ज्या बैलांच्यावर घातला त्यांच्या ड्रायव्हरनं प्रत्येकानं बैल आणला आहे. आणि तुम्हाला आता आतापर्यंत खूप मैदान पळलाय, पण तुमच्या ह्या पतंग बरोबर कोणता चांगला बैल पळला असं वाटतं की बाबा हा बैल माझ्या बरोबर पतंगला शोभत होतं पळताना असं काय? तसं बैल पळायचं काय विषय माहिती का, बैल आपला शानाच पळतोय, त्यामुळे कुठल्याही बैलावर पळाला दुसऱ्या बैलांना साथ दिली का नाही की आपला बैल शक्यतो गुलाल राहण्याची शक्यता असतेच, अडचण काय येत नाही. आणि शक्यतो आमच्या बैलावर जर 100% गाडी कडं बिडून आली तर आमच्या बैलावर ज्यावेळेला कडनं गाडी येईल तेव्हा आम्हाला जास्त शाशी होते. आम्ही ज्यावेळेला दुसऱ्याचा बैल घालतो त्यावेळेला, म्हणजे पैऱ्याचा बैल असतो त्यावेळेला, आमच्या बैलापर्यंत 90% गॅरंटी आम्हाला कमी असते, पण आमच्या बैलावर कडनं आली की आम्हाला असं वाटतं 100% आपली गाडी कडनं बोलायलाच जाणार. म्हणजे मित्रांनो बघा की काही बैल असे असतात की त्यांना मधूनच पळण्याची इच्छा असते, म्हणजे आमची गाडी मधूनच लागायला पाहिजे नाही तर कडनं लागणारच नाही. पण पतंग बैलाचे मालक असं म्हणतात की आमची गाडी कडनं लागायला पाहिजे, म्हणजे आमचा बैल कडनं 100% मैदान मारतो. हो, 2 उड्या जास्तच घालतो बैल. मी ज्या 2 वर्ष झालं मी बैल पळवतोय, माझ्या 2 वर्षात गट सेमी फायनल मध्ये एक तरी फेरा माझ्याकडे नाही, असे माझ्याकडे जेवढे फायनल आहेत ह्यातल्या कवचित 3 फेरा मध्ये बैल पळालाय, नाहीतर शक्यतो काय काय अड्ड्यात तर आम्ही 3-3 फेरे कडनं पळालोय बैलाव आणि 1-1 नंबर केलाय. कडनं पळून सुद्धा आम्ही 1 नंबर केलाय, अशी शक्यतो लाखात एखादा बैल असतो कडनं पळून 1 नंबर करणार. सेमीच्या चिट्ट्या काढताना म्हटलं की तुम्ही म्हणत असता की आपल्या कडनं लागू द्या, आमच्या बैलाला लागलं तर आम्ही काळजीच करत नाही. आमच्या बैलाला आम्ही म्हणतो काम लागली तर आमच्या बैलाला लागू द्या, 100% गाडी आपली राहिली राहील. नाही बघा, बघू शकता मित्रांनो की कडनं म्हणजे कडनं पळतोय आणि कडनं फायनल घेतो तो. आता मला सांगा की आतून पळून काय माहिती का, आतून पळून काय वासर सुधी राहतात, कारण दोन्ही साईड न दट्ट्याच्या गाड्या असतात, आतून शेणी बैल वासर पळू शकतात. पण ज्या वेळेला कडनं बैलानं पळायचं असतं त्यावेळेला पब्लिक कडनं भरपूर असतं, त्यावेळेला आतल्या बैलाला एक तर दाबायचं नाही, त्यानं गाडी तर कडनं पळायची वडायची आहे. मग आतल्या बैलाला जर दाबून पळायला लागलं तर आतल्या बैलाला प्रेस केलं तर आतल्या बैलाला पळता येत नाही, त्यामुळे गाडी शक्यतो गुलालात जाण्याची शक्यता कमी असते. पण ज्या वेळेला कडनं बैल गाडी ओढत राहील त्यावेळेला गाडी शक्यतो राहणारच. माणसं म्हणते आत दट्ट्यात गाडी पळते, आम्ही म्हणतो आमची गाडी कडनं आली की 2 उड्या बैल कडनं जास्त घालतो. आता मला सांगा की आता आपला पतंग बैल नाव कमवतोय, मग काय असं वाटतं, अभिमान काय असं वाटतं तुम्हाला की बाबा आपलं नाव होतंय महाराष्ट्रात नाव होतंय? बैलानं आपलं नाव केलं आपल्या लहानपणापासून छंदच आहे, आणि माझ्या धावणीत मला जसं कळतंय असं मी लहान वयापासून मी बैल पळवतोय. पण माझ्या धावणीचा एक तरी बैल माझ्याकडे क्वालिटी चांगला पळत असतो. आणि तुमचा जो अगोदर जो पतंग होता त्याचं काय म्हणजे तो किती आत्ता नाही का तो म्हणजे? हा नाही, त्याचा वय झालं, त्याचा बंच काळाच्या आधीचा बैल तो 15-20 वर्ष झाली बैल त्या.
तू पण त्या काळात मैदान त्या काळात म्हणजे तो मुंबई सुधीक बिंदुडला उभा होता त्याला जोड होत नव्हता आणि हिचं सुधीक त्याने महाराष्ट्रात पूर्णपणे आपलं मोठं नाव केलेलं. ओके. त्यानं शक्यतो काव मार खाल्ला हा प्रकारच नव्हता. आणि पतंगला बिंजोडला वगैरे मुंबईला वगैरे न्यायचं नियोजन असतं का नाही? ह्याचं अजून आपण नियोजनच नाही मुंबईचं काय. आणि इकडे जर बिंजोड असलं तर तिकडचं नियोजन इकडचं शक्यतो आम्ही बिंजोडला नाही लय इंटरेस्ट घेत तर आपल्याला ना आता शक्यतो 4 गाड्यात 10 गाड्यात पळायचं. बिंजोडला आपण शक्यतो काही इंटरेस्टही नसतो लय जास्त. बिंजूरला काय होतं माहिती का? वाईट पाणी लागते. एकच फेरा पळायची. आणि दुसरी गोष्ट होतं काय, बिंजूरमुळे वाईट पाणालाही संबंध येतो माणसांच्या. बरोबर. आज बिंजूरला 2 गाड्या पळतात, मग 2 गाड्या पळाल्या समजा त्यांची गाडी लागली तर आपल्याला राग येतो, समजा आपली लागली त्यांना राग येतो. हे वाईटपणा तयार होतो, खुन्नस तयार होते. आणि खुनशीनं काय होतं, एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट होतो. आणि 4 बैलात पळताना काय असतंय, हे नशिबाचा भाग असतो. कोणाची समजा आपण खास मित्र एकमेकाचा असू तर ती एका गटात पळू शकतो, एका सीमित पळू शकतो. ह्यात वाईटपणाचं काय भाग येत नाही ना. बरोबर. रितसर मैदान, रितसर मैदान चांगलाच वाटत. हरजितही आनंद, आम्हाला हरला बैल तरी आनंदच आहे आणि जिंकला तरी आनंदच आहे. कारण तो त्याच्या चुकीनं कवा तो कमजोरच नाही आमच्यापाशी, तो कमजोर नाही त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही कवा नाराजच नाही. आणि मध्ये आपल्या लंपीचा रोग आला होता, ते त्याच्यापासून कशी काळजी घेतली कायची? काय नाही, त्याला नॉर्मल पाठाने 1-2 फुटकुळ्या आलेल्या. हां. सकाळी सकाळी नॉर्मल म्हणजे एक शाबुदाना एक फुटकुळ्या बारीक दिसल्या की इमर्जन्सी. मी डॉक्टरला बोलवलं, डॉक्टरला बोलवलं की त्याला जाणीवच होऊन दिली नाही. आम्ही तिसऱ्या दिवशी बैल तर कव्हर केला, ज्या 2-4 फुटकुळ्या आलेल्या त्याच्यावर त्याला देऊ कव्हर केला. डॉक्टर बी आम्हाला आमच्या गावातलेच मंगे डॉक्टर म्हणून होते, त्यांना पूर्णपणे प्रसाद चांगले दिले. मी फोन केला की 5-10 मिनिटात ती गावातच होते. आले की लगेच त्याला एक 7-8 इंजेक्शन दिली, त्याला कुठं सलाईन वगैरे काय लावायला लागलं नाही. दुसरी गोष्ट त्याला काय केलं, त्याला लंपीचा प्रकार म्हणजे 102-103 वर तापच असतो, उष्णताही बाहेर पडते. ज्यावेळेला तुम्ही तापाची काळजी घ्याल, ताप हे त्याला चढून नाही दिला तर तो 2-3 दिवसात कव्हर होऊ शकतो. त्याचा लंपीचा 15 दिवसाचा पिरियड राहतो, 15 दिवस कमी जास्त ताप येत राहतो. पण आम्ही 15 दिवस डॉक्टरनं बी आम्हाला साथ दिली, 15 दिवस डॉक्टरनं येऊन रोजचा ताप चेकिंग केला त्याचा आणि त्याच्यावर ट्रीटमेंट ठेवली. पण तिसऱ्या दिवशी बैल आमचा कव्हर झाला. लंपीला तेवढ्या त्या 2-3 फुटकुळ्यावर बैल थांबला. कुठं त्याला सूज आली नाही किंवा गाठ आली नाही किंवा तसला प्रकार काय गाठलाच नाही जास्त काय. तुम्ही ते वासरू घेतलं, ते काय त्याच्यात काय बघितलंय, म्हणजे ते कसं बघून घेतलंय काय त्याच्यात? आता जे वासरं घेतले ते जातगोत चांगले वासरांना, देशी बैल आहे ते. आणि काय बघून घेतले? हातापायाने चांगले आहेत. दुसरी गोष्ट शरीराला चांगले आहेत आणि त्यांच्याकडे चंचलपणा तेवढा आहे. सलगरी पद्धत पण नाही आणि असं पोकळही नाही. त्यांना समज आहे, त्या वासरांना थोडा समज आहे. आपण जर आणलं तर शिर्डीगत मागे येऊ शकतात. त्यांना जर आवाज दिला तर त्यांना कळते बाबा काय नाही, आपल्याला मालकानं सांगितलं चलगी करायची. आवाज दिला तर तेवढं ती पावर जावतात आणि परत अंगावर टाकलं तर तेवढी शांत होतात. म्हणजे त्यातला प्रकार आहे. येडसर वासर नाहीत ना ते. येडसर ह्याचा अर्थ काय, ज्या वासराला नुसतंच सोडल्यानंतर उड्या घालायचे कळते तेच लय पळतो, ह्यातला प्रकार नाही. एखादा बैल शांत राहतो तर आमचा हो बैल आहे का ना, गाडीत चढायला शांत आहे, झोपायला शांत आहे, मांडायला शांत आहे, ह्याला दुसरा माणूस रिग लागत नाही. खाली कसा स्वभाव असतो काय, एकदम शांत एकदम. ह्यो असाच आमच्याकडे पहिला बैल आहे. तुम्ही 10 किलोमीटर जरी बैल नेला ना, जर घोड्यासारखा गेल्या गेल्या एक 10 किलोमीटर गाडीत भरला आणि 100 किलोमीटर जरी भरला तर गेल्या गेल्या मी एक ठोकायची आत बैल बसतो. ही अंगावर बसणार लोळणार की उठणार की दुसऱ्या अंगावर बसणार लोळणार, अंग म्हणून फ्रेश होणार. त्याला कुठेही मानला तरी बैल अड्ड्यात बसणं किंवा काय सगळं व्यवस्थितपणा असतो, शांत राहतो. किती कालवा असला काय असला ना तर बैल शांत रवत करत उभं राहणार. त्याची काही त्याला झुपल तेवढाच पारा जातो तो. ओके. कुणीही गाडी मारली एकदम बारक्या वासरानं जरी आमच्या पद्धतीची गाडी मारली तर आम्हाला त्या बैलाचा मारली म्हणून वाईट काय वाटत नाही किंवा त्या आम्ही नाराजच नाही. बरोबर. कर चूक नसते किंवा प्रत्येक वेळेलाच आपल्याला गोलाला भेटायला असाही भाग नाही. काय चुका बी होत्यात काही होत. आपण कितीला घेतला त्यावेळी तुम्ही? त्यावेळेला आम्ही 3,07,000 रुपयाला बैल घेतलेला बंदच्या काळात. म्हणजे बंद चालू होणार होत, चालू व्हायचं एक मोसमच चालू होता. त्या पिरियडमध्ये बैल घेतला. मग त्यावेळी सर्व आणल्यानला सुरू केला असेल. आणल्यानंतर आम्ही 15 दिवस काय झोपलो नाही. आमच्या एक दबंग नावाचा बैल होता, तो बी एक 2 एखादी चांगला पळ होता. ते फायनली भरायचं ते बिंजूडला आम्ही तो पळवायचो. दर आठवड्याला एक तरी तो बिंजूड करायचा. आम्ही काय शक्यतो बिंजूड धरत नव्हतो पण दुसऱ्याबरोबर बिंजूड आम्ही द्यायचो आम्ही ह्याला त्याला बैल. वासरूच लहानपणापासून. मग तो आणल्यानंतर आम्ही काय केलं, एक 8-15 दिवस 10 दिवस इथेच आपली फिरवला चालवला.
आणि पहिलं जे मंचा काळात चौधर वडील मैदान घेतलेलं ब्रह्मपैलवांना गदेचं मैदान, जेवढ्या फायनलला गाड्या तेवढ्या गाड्यांना गदा हे बक्षीस होतं आणि बक्षीस होतं. ते आता आम्ही घरची गाडी नेली का नाही तर आमची गाडी कडनं पळून गट काढला, सेमी फायनल करून राहिली आमची गाडी, तिथं 3 नंबर गाडीनं आमच्या केला. तर आपण मित्रांनो पाहू शकता की नक्कीच या बैलामध्ये काहीतरी असं आहे की तो नाव कमवतोय मालकाचं सुद्धा गावाचं सुद्धा आणि अजून सुद्धा पुढे कमवत राहील, कारण की त्यात असे गुण आहेतच की तो प्रत्येक मैदानाच्या फायनलला तर असतोच. अजून म्हणजे हे बैलाची गोष्ट अशी आहे खासियत, बैल हे शेवटच्या टप्प्यापर्यंत पळत राहणार, कितीही म्हातारा जरी बैल झाला तर याला उंची कमी आहे, उंची कमी आहे, उंचीला जास्त कमी बैल आहे, त्यामुळे लय मोठा बैल असल्यामुळे 1-2 वर्षे फॉर्मला पळल. पण आत्ता जे बैल पळतोय ह्या स्टेपला आमच्या अपेक्षा ह्यो बैल आमच्या धावणीत कडेपर्यंत म्हणजे 5 वयस्कर झाला म्हातारा झाला तर ह्यो पळत राहणार, 10 वर्षाचा बैल झाला तर ही हाय ही स्पीड त्याचा तो सोडू शकत नाही, हां ह्याच्या परस कमी बी करू शकत नाही, 1 पॉईंट वाढवलं पण कमी नाही होणार, जेवढा बैल राबल तेवढा बैल तो वयात येईल तसा अजून सायझा ती बैल आहे आणि अजून जुळाला. मला एक सांगा आता की भविष्यात असं तुम्हाला असं वाटतं की आता इथं खूप मोठी बैल पळतात असे महाराष्ट्रात, तुम्हाला असं वाटतं की आपण हा पतंग आपल्या ह्या बैलावर पळायला पाहिजे असं तुम्हाला असं काय वाटतं? मला भविष्यात तसं काय वाटत नाही, मला असं वाटतं एखादा कमी म्हणजे कमी फायनलमधला बैल घेऊन ते भविष्यात जास्त बैल पळतो त्याचं कुठेतरी आपण त्याला शिवलं पाहिजे आणि त्याला धरलं पाहिजे. आज आपण 1 नंबरचा बैल घालून जर आपण एखादी 1 नंबर केला तर 1 नंबर केल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन काय होतो, तो 1 नंबरचा बैल घालून 1 नंबर केला आहे, पण खालचा बैल घालून आपण ज्या वेळेला 1 नंबर करेल त्यावेळेला त्याला काहीतरी तथ्य. तुम्ही 1 नंबरची बैल घालून तुम्ही 2 नंबरची गाडी मारून मजा नाही, तुम्ही 2 नंबरची बैल घालून 1 नंबरची गाडी मारा, त्यात मोठा आनंद आहे. बरोबर, नक्कीच बरोबर बोललेत की अंधारातल्या बैलांबरोबर राहून फायनल घेतले ती कधी पण मोठंच असतं. बैल पळा येतो, मोठा बैल पळा येतो त्या शेजारी आपली गाडी लागते, त्यावेळेला सगळ्याचा दृष्टिकोन काय असतो ती मोठी गाडी ती राहणारच आहे, कारण प्रत्येक तिचं नावच मोठं आहे महाराष्ट्रात, त्यामुळे माणसाचं लक्ष त्या गाडीवर असतं, आपल्या गाडीवर लक्ष नसतं. तर ज्यावेळेला आपण ते गाडी ज्या ती गाडी मारतो त्यावेळेला कोणालाही अपेक्षा नसते आपण ती गाडी मारल, पण तो आपला बैल मारतो. बरोबर, त्यावेळेला लोकांना कळतं काय ना बाबा खालच्या 2 नंबरचा बैल घालून 1 नंबरची गाडी मारू शकते ती, ज्यावेळेला 1 नंबरची गाडी ज्यावेळेला 2 नंबरच्या बैलाला मारल त्यावेळेला त्या मालकाला पश्चाताप होतो त्या गोष्टीचा, किंवा त्याला बघणाऱ्याला वाटतं यायला एवढी मोठी गाडी ह्या बारक्या बैला मारली, कुठलाही बैल ही कुठलीही गाडी मारू शकतो असं काय नाही. 1 नंबरचा बैल घातल्यानंतर 1 नंबरची गाडी मरती ह्यातला भाग नाही, यावर जुळलं पाहिजे गाडी पळाली पाहिजे. 1 नंबरचा बैल घालून जर आपली ती गाडी पळत नसेल तर 1 नंबरचा बैल घालून उपयोग काय? नाही बरोबर. आता बैल पळतोय म्हणलं याला मागणी वगैरे आली असेल का? नाही काय मागणी येते, पण आपण काय दृष्टिकोनच नाही ना बैल द्यायचा, कायम तुमच्याबरोबर राहणार राहणार. तर मित्रांनो आपण नक्कीच आपण दादांना पण ह्याच शुभेच्छा देऊ की इथून पुढं पण पतंग तुमचं नाव कमवतच राहील आणि फायनलचे पण गुलाल घेत राहील.